हाय नमस्कार। आज आपण नवीन चीज बनवणार आहे, मिरची भरलेली बनवू आपण एकदम मस्त वेगळी एकदम, ठीक आहे? चल नक्की बघू आणि नक्की करूया। हे बघा, ही मिरची ह्याच्या थोडस निंबू पिळा म्हणजे तुम्हाला तिखट लागणार नाही। थोडस त्याच्यानंतर मीठ टाका थोडस ह्याच्यावर, म्हणजे ह्याच्या भरत्यात मीठ, तर मी भरती बी मीठ चालू शकते ह्याच्यामध्ये। आणि दुसरी गोष्ट मग ह्याला असं हलवून घ्या, ठीक आहे? ह्याचा तिखटपणा कम होतो जरा एकदम, ठीक आहे? आपल्याला तिखट तिखट नाही लागत ना, तर त्याच्यासाठी मी त्याचे हे बीसुद्धा काढले आहेत आतल्या, म्हणजे काही नाही तुला एकदम, ठीक आहे? तर तुम्हीसुद्धा असंच करत जावा। मस्तपैकी एकदम तळायचे आणि मस्तपैकी गरम गरम खायचे एकदम, ठीक आहे? तर आता आपण चला ह्याच्यासाठी काय काय लागतं ते बघू। आता ह्याच्यासाठी आपल्याला बेसन घ्यायचं आहे। हे बघा, हे बेसन आहे, जास्त बेसन नाही मला पाहिजे। हे बेसन घेतलं आहे। त्याच्यानंतर ह्या बेसनमध्ये थोडस धनिया पावडर, थोडस गरम पावडर, थोडीशी हळद, मीठ आणि थोडीशी लाल मिरची, कलरसाठी, म्हणजे कलर दिसायला पाहिजे चांगला, ठीक आहे? त्याच्यानंतर थोडंसं पुन्हा एकदा आपण हे लिंबू निचोळू, ठीक आहे? त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला पाण्याने ह्याचा घोल तयार करायचा आहे, ठीक आहे? हे बघा घोल, तेल सोबत तापायची होती गरम, घोल तयार, ठीक आहे? बेसनचा घोल चांगलं फिटून घ्यायचं आपल्याला, ठीक आहे? गुठल्या बिटल्या काय नाही पाहिजे। त्याच्यानंतर हे झालं, थोडस पाणी टाकायला लागेल, अजून किंचित टाका बस। त्याच्यानंतर वाव, आता तेल आपण गरम करायला ठेवलं आहे। हे बघा तेल, तर तेल गरम करायला ठेवलं आहे, तोपर्यंत आपण ह्याला हलवायचं। जेवढं हलवून तेवढं चांगलं असतं बेसनाला। तुम्ही नक्की नक्की खाऊ शकता, तुम्ही पावासंग खाऊ शकता, ब्रेकसंग खाऊ शकता, आपण चायसंग नाश्ता बी करू शकता, खूप छान आहे। चल बघूया आपण, चला आता आपण मिरची तळूया। ही मिरची आहे, त्याच्यामध्ये हे बेसन भरलं आहे मी, ठीक आहे? तुम्ही सांगा कशी वाटते तळल्यानंतर, कशी नाही। नक्की आता मी तळते आहे, वाव मस्त पैकी तळते आहे भेंडी, सॉरी मिरची। तर तुम्ही सांगा कशी वाटते कशी नाही, तर पटकन गरम गरम खायला या काकेकडे, ठीक आहे? त्याच्यानंतर आपण अजून एक मिरची टाकू, तशीच हे बघा काकेकर मिरची तळली, खूप छान लागते हा मिरची, खाऊन बघा एकदा, करून बी बघा एकदा, काकी तुम्हाला कधी वाईट शिकवणार नाही। आता आपल्याला पलटी मारायची आहे, मस्त तळली आहे मिरची,
हाय हाय मुंह में पानी आ रहा है ना आप लोग के। हाय हाय खर खर सांगते बहुत अच्छा लगता है ये सब खाने के लिए। खूब छान बन गया है मच्छी तुम्हें नक्की या खाएगा। वाव खरो खर यमी यमी जाली या जाली का नहीं काकी यमी यमी बना नहीं रहे काकी नहीं है काकी दही यमी यमी खाती है आजकल बगा। वाव मिर्ची मिर्ची तलारी मिर्ची खूब मस्त लगते है। क्या नंतर अपने आज एक मिर्ची तलाई चाहिए ये बगा। ये बगा जो एक मिर्ची और साथ में चार मिर्ची मस्त तरीके आहे मिर्ची एकदम टकाटक मिर्ची झाली आहे। गॅस सुरू करून गॅस सुरू केला आहे। गरम गरम चाय संग गरम गरम भजिया खाऊ। बाहेर पाऊस पडतोय आहे आज आमच्याकडे तर सध्याला आपण हेच खाऊ। आज काही मटण बिर्याणी बिर्याणी काही नाही बघू जरा संध्याकाळी काय होते काय नाही। काय वाटते तुम्हाला भजिया गरम गरम काकी तुम्हाला देते या लवकर चाय भी संगते आहे। वाव मस्त पैकी भजिया झाली आहे हे बघा। वाव खूपच गरम आहे हे बघा खाऊ वाटते ना तुम्हाला भी आऊच मला सुद्धा खाऊ वाटते। तुम्ही सुद्धा खायला या मस्त गडी चाय बनवलाय काकीने गरम गरम चाय ब्रेड एक काकी लई टाकत हे बघा एक कप चाय। आता आपण चाय छानू ह्याच्या संगती चाय प्यायला खूपच मजा येते आणि दोन पाव घ्या मस्तपैकी एकदम चहा आणि पाव। पण मी काय तसं काही खाणार नाही मी फक्त कालची आपली भजी कालची राहील ना पुरी शिल्लक मी ते खाऊन टाकणार कारण की वेस्ट नाही करायचं बरोबर आहे का नाही। आपलं जेवण वेस्ट करायचं नाही तर आपल्याला हे चहा प्यायचा आहे आणि गरम गरम वाला पाव खायचा जायचा। आपल्याकडे ब्रेड आहे सगळं काय आहे तर तुम्हाला कसं वाटते कसं नाही चहा सांगती भजी खायला खूप मजा येणार आणि हे कालच्या पुरी आहेत तर मी वेस्ट नाही करणार तरीसुद्धा माझ्याकडे पाव आहेत तर मी पाव यासाठी फिरेल आणि हे माझ्यासाठी खायला यमी यमी। तर कसं वाटलं कसं नाही नक्की आम्हाला कळवा खाऊन बघा जरा। वाव व्हेरी नाईस जेवणासोबत खूप छान बनलं आहे तुम्ही नक्की करा नक्की बनवा आणि नक्की खावा आणि काकीला शेअर करा विसरू नका। पण मी सांगितलं ते करा लिंबू टाकायला विसरू नका त्याच्यानंतर मीठ भरा त्याच्यानंतर बेसन गरम मसाला थोडासा धनिया पावडर हळदी नमक हे सगळं मिसळून घ्या आणि थोडंसं लिंबू पुन्हा अजून टाका एवढं छान लागते ना खरं सांगते। वेलनर मी खूप दिवसानंतर खाते वाव एकदम मस्त मस्त। जर तुम्हाला हे ह्याच्यामध्ये चपाती घ्या आणि हे अशी चपाती घेऊन तुम्ही असं बी खाऊ शकता।
गरम आहे वाप निघते खूप छान लागते. नक्की करा आणि नक्की खावा. कसा वाटला कसा नाही कमेंट मध्ये लिहा मला. ठीक आहे बाय.